दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध, तर आजच मागवून घ्या. तेही फक्त 599 रुपयात. हो, फक्त 599 रुपयात. विजयी भव आयुर्वेद. संपर्क 91-75-74-34-54. पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. धमाल कॉमेडी वेब सीरीज चांदाळ चौकडीच्या करामती. हे चांदाळ चौकडीच्या करामती. कमून काय करायचं? कमून काय करायचं? माती खायची ही माती. आता पत्र काय करून ठेवलंय? तू यहाँ मुसाफिर है, हे सराय फानी है, चार दिन की ये महिमा तेरी जिंदगानी है, जन जमीन जर जेवर कुछ ना साथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाए. चल का मौजे खाई लगा है, बाहर जाता का खाई लगा नहीं का. चल खाई लगा ला. नाव तुझं गणा. हो गणा पहलवान तू. हो तालुक्यामध्ये भले भले कुस्त्या मारल्या. चुलत्याचं स्वप्न होतं, मोठा पहलवान होतो. पहलवान झाला, खूप कष्ट घेतलं. तू तुझं राजकारणाचा वारसा लागलेलं घराणं आहे तुमचं. बरोबर आहे ना? हो महाराज, बरोबर आहे. तुमची राजकारणात ह्याची झिरो त्याची झिरो ह्याच्या पायी 40 एकरामधली 35 एकर गेली. सगळं राहिलेली 5 एकर. पण आनंदाची बातमी, लवकरच ती तुझ्या नावावर होणार आहे. हे कशाचं फस झालंय? असू देत काय. पण आता वरून जॅकेट घातले ना. जॅकेट घातलं म्हणजे दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपल्या बी ध्यान द्यावं, नकार यावं. अरे इथं बघायचं. अजून बी माणूस म्हणत का ना, जवान है अभी तो मैं जवान हूं. खरंय, तसं लागत. तब्येतीवर लक्ष द्यायचं, फिटनेस आहे तर सगळं. दात असल्या माणूस किती चांगला दिसतो का. अगदी खरं आहे. तुमच्या आम्ही होणीच्या पोराचं लग्न तुम्ही गाव कशाला घेऊन चाला? मित्र कंपनी लहाना म्हणले सासरे. सुभाषरावचं बरोबर आहे. सासरे बी नाचलं बिघाडलं म्हणजे धरू लागायला. हो रामभाऊ, ते मागच्या महिन्यात तुमच्या पाहुण्याने गुलाबाची फुलं हेलिकॉप्टर मधून टाकली अशी फेकत होती बाळासाहेब. आणि पहिलेच पंक्तीला भात संपला. काय जाळायचंय का हेलिकॉप्टर? सुभाषराव मॅनेजमेंट बिघडणारच. 25,000 लोकांचं केलं आणि 50,000 मॅनेजमेंट बिघडणार. सुभाषराव दोन दोन माणसाचं खाल्लं असेल. 15 एकर सासऱ्याचे ते लांबच राहत्या. आधी ही 5 एकर डेव्हलप करा. आणि तुमचा जो पणा आहे मी पणा, खोटं बोलायचं नाही, खरं सांगायचं नाही. खरंय का? लय थापा हंत असायचं तालुक्यात, सांगायचं परदेशात. घडलंय ना? एकदा तर उसतनं हुडकून काढलं होतं आम्ही आणि मला अमेरिकेला गेलोय. ह्यालाच राजकारण म्हणतात. त्याशिवाय प्रगती नाही हो महाराज. तुमच्यापेक्षा ना 10 पटीने त्यांचं तेच चांगलं आहे. तुमच्याकडे एकदा बघितलं दुसऱ्यांदा बघू वाटत नाही. तुमचं तेच चांगलंय. सुभाषराव मला जरा काही देऊ शकतं.